जालना हिची सांगता 7 किंवा 8 तारखेला औरंगाबादमध्ये होणार आहे. या 7 किंवा 8 ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे. या रूटवरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील, कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील. त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत, प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे, एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे, केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते, राज्य त्याच्यामध्ये काहीही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे. त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे. घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट ज्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो तो घाई गर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे, तो पूर्णपणे रद्द करावा. जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच, कारण का त्यांचं कुणबींचं ओबीसीमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये एससी एसटीला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसीला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे. या सगळ्या मार्चमध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्यांना, गरीब मराठ्यांना, की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे, टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही, तेव्हा ओबीसींच्या हातामध्ये सत्ता आपण द्या, आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या. त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट, टिकाऊ ताट असं मी म्हणतोय, वेगळं आणि स्थायी करून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत. आमचा हेतू हा आहे की जी स्फोटक परिस्थिती बदललेली बनत चाललेली आहे किंवा झालेली आहे ती अजून चिघळू नये. शांतता ही राहिली पाहिजे. ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत, परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस,
आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाहीत. या यात्रेमार्फत एक प्रेशर, यांनीही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ही स्फोटक बनलेली परिस्थिती